सातारा जिल्ह्यात बाधितांचा आकडा वाढतोय जिल्ह्यात नवीन दोन हजार सहाशे पंच्याहत्तर बाधित तेत्तीस बाधितांचा मृत्यू जिल्ह्यात रात्री आलेल्या अहवालानुसार दोन हजार सहाशे पंच्याहत्तर नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून तेत्तीस बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली तालुकांनी आहे कोरोनाबाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली एकशे पंचवीस आजाखेर सात हजार दोनशे चौसष्ट कराड दोनशे अठ्ठावीस आजाखेर एकवीस हजार पाचशे सदतीस खंडाळा एकशे पस्तीस आज अखेर दहा हजार सतरा खटाव दोनशे त्र्याऐंशी आजाखेर चौदा हजार नऊशे आठ कोरेगाव एकशे अठ्ठावन्न आजाखेर तेरा हजार सहाशे एक्केचाळीस मान एकशे एकतीस आज अखेर दहा हजार सातशे त्रेपन्न महाबळेश्वर पंधरा आजाखेर तीन हजार नऊशे सव्वीस पाटण एकशे अकरा आज अखेर सहा हजार चारशे पस्तीस फलटण एक हजार एक्काहत्तर आज आजाखेर तेवीस हजार अठ्ठावन्न सातारा तीनशे त्रेचाळीस आज आजाखेर चौतीस हजार एकशे नव्वद वाई चौसष्ट आज आजाखेर अकरा हजार दोनशे सत्त्याण्णव व इतर अकरा आज अखेर एक हजार असे आज अखेर एकूण एक लाख अठ्ठावन्न हजार छत्तीस नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे जावली शून्य आज अखेर एकशे चौसष्ट कराड नऊ आजाखेर सहाशे एकवीस खंडाळा एक आज अखेर एक एक एकशे एकतीस खटाव आठ आज अखेर चारशे दोन कोरेगाव चार आजाखेर तीनशे सात मान दोन आज अखेर दोनशे एक महाबळेश्वर शून्य आज अखेर बेचाळीस पाटण शून्य आजाखेर एकशे पंचावन्न फलटण शून्य आजाखेर अखेर दोनशे चव्वेचाळीस सातारा नऊ आज अखेर नऊशे सत्त्याण्णव वाई शून्य आज अखेर दोनशे अठ्ठ्याण्णव व इतर शून्य असे आज अखेर जिल्ह्यामध्ये एकूण तीन हजार पाचशे बासष्ट कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड